नमस्कार, आम्ही आज इथं अंबेजोग तालुक्यातील पोदरी इथं आलेलो आहे आणि आमचे शेतकरी महोदय आहेत. काका, तुमचं नाव काय म्हणले? हरिभाऊ पोडभरे. हां, हरिभाऊ पोडभरे. शेतमालकाचं काय नाव आहे यांचं? शरद दिगांबर देशपांडे. हां, शरदजी देशपांडे साहेबांचा हा प्लॉट आहे आणि त्यांनी मागच्या वर्षीपासून जे आहे ते रुंद वरंबासरी तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करण्यासाठी पहिल्यांदा पेरणी कशी केली ही सांगा. स्टार्टिंग लागा. हां, स्टार्टिंग आताची ही का? हां, आताची गंगारा. बरं बरं. हां, केली पण ट्रॅक्टरनं केली का कसं? बैल ट्रॅक्टरनं केली. तर ट्रॅक्टरला फणं किती होते? फणं चार. चार फणं होते. लहान ट्रॅक्टर होतं का? नाही नाही, मोठं ट्रॅक्टर होतं पण चारच फणं होते. बरोबर आहे की नाही? मग असं पिरीत गेला मग हे अंतर कसं पडलं? मध्ये हे अंतर आपण मधला जे नळ जे आहे साईडचा बंद केला. हा, साईडचा नळ बंद केला म्हणजे फक्त बाजूचे जे दोन नळे आहेत ते बंद केले आणि फक्त चारच ज्या काकऱ्या आहेत पेर केला असं केलं ना? बरोबर आहे ना? एक दोन, आता इथं तीन झालं समजा. इथं बहुतेक नाही नाही चार आहेत. चार आहेत, चार आहेत मध्ये गेली. चार आहेत मधल्या मधल्या ह्याचे ही झाले. एक दोन चार, अशा ह्या चार काकड्या पेरल्या. आता हे मधलं जे काही तुम्ही अंतर सोडलेलं तुम्ही म्हणला नळा बंद केला नंतर आता इथं नाली कशी काढली? नाली मग आपण अशी केलं औधून लावलं. बर, पोत गुंडाळलं. हा हा हा, त्याला माती लावून चालतं. आपल्याला पोत गुंडाळलं की माती आज बाजूला गेली. इकडे दाखवा का ही अशी बाती बाजूला सरकलेली दिसायली आहे का नाही? हा, आणि हे पडलं. तर आता ह्याचा काय फायदा काय वाटतं तुम्हाला? ह्याच्यामध्ये फक्त आपल्या फवारताना अडचण नाही काही. बर, म्हणजे आपल्या म्हणजे चुकाडीची भीती नाही का? सरळ मोकळं चालायचं. मोकळं चालायचं सरळ धोपट आहे का नाही? आणि दुसरं स्प्रिंकलर बी लावायला भुट्या बेजार सांगा. ती पण भुट्या नाही, भुट्या तुम्ही भिजवा. बर, आचाराचं कॉप जा. बर बर. आता हेच असंच आता हे रुंद वरंबासरी तंत्रज्ञानाचा प्लॉट आणि इकडे या पारंपरिक पद्धतीने कशी पेरणी केली ती जुनी जुनी पद्धत आहे. काय वाटतं? ह्याच्यामध्ये माणसाला जायत नाही, त्याचा दाना बारीक पोसत. बर बर. हा, त्याला हवा मिळत नाही. हो, हवा मी भेटत नाही. आणि आता इथं लावायचं म्हणल्यास कसं लावायचं? मध्ये मग वारून झाला ते. हा, समजा होतोय गुरदळा. गुरदळा होत आहे सगळ्यात महत्वाचा. गुरदळा होत आहे आणि ही चुकाट्याची जी काही भीती आहे इकडं त्या प्लॉट मध्ये नाही पण इथं थोडीशी जी आहे. आता ही अडचण गर्मीनं जनावर हे मध्ये बसत. हो हो हो. त्या अडचणी इथं येणार पण त्या प्लॉटला काय येणार पण उत्पन्नामध्ये तुमचं काय? गेल्या वर्षीपासून तुम्ही करता एका बॅगला लोकाला सात आठ, आम्हाला अठरा आणि एकोणीस. अरे बापरे, एका बॅगला कट्टे का? कट्टे. बर बर बर. 70 ते 75. कारण हे घरा पुढलं आहे काही पलीकडे तुकडं त्याच्यात काढलेलं आहे. एकरला कमी आहे. एकरला कमी आहे. हो, त्याच्यात 21 ते 22 किती? अरे बापरे. या वर्षी तरी आपलं एक अंतर सोडून दिलं आपण मधला. बर बर. म्हणजे तिसऱ्या साहेब बी कमी पडे. बी कमी पडलं ना? हा, बियाणं बीला कमी लागलं. एकतर 300 आणि उत्पन्न जी सस्टेन राहिलं त्याच्यामध्ये काही कमी जास्त झालं नाही. मी त्याला सूर्याकडून हवा मिळते, पूर्वकडून मिळते हवा. बरोबर आहे. खरं खरं. तर हे महत्वाचा विषय आहे. अशा पद्धतीनं जर दाखवा इकडे एकदा मी दाखवतो हे कशा पद्धतीनं जे आहेत हे नाल्या काढलेल्या आहेत आपल्याला दिसून येतील. आणि इथं रुंद वरंबासरी तंत्रज्ञानाचा अंतर्भाव केलेला आहे. काय म्हणले?